थोडा वेळ फक्त देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. कारण बायबलमध्ये लिहिलंय, प्रभू येशू म्हटलं, जो कोणी माझं वचन ऐकतो खचितच खचित मी त्यांना सांगतो की तो मरणातून जीवनात पार गेलाय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो माझी नम्र विनंती आहे, थोडा वेळ आपण देवाचं वचन ऐकूया. मागच्या शुक्रवारी देखील आपण ऐकलं होतं, देव जर आपल्या बरोबर आहे तर आपल्या विरुद्ध कोण जाईल. हालेलुया. सो मी तेच कंटिन्यू करणार आहे आणि आज हे वचन मी संपवणार आहे. प्रेज द लॉर्ड. रोमन्स 8:31, रोमकरास पत्र 8वा अध्याय 31 वचनामध्ये आपण आहोत. रोमन्स 8:31 मध्ये आपण आहोत. या देवाच्या वचनाकडे, रोमन्स 8:31, रोमकरास पत्र 8वा अध्याय 31व्या वचनामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून ऐकूया, ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. तर मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण? वन मोर टाइम, रोमकरास पत्र 8वा अध्याय 31वा वचन. तर मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण? देव जर आपल्याला अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण? याचा अर्थ, जर तारणारा देव, सृष्टीचा निर्माण करणारा देव, जो तुमच्या माझ्यावरती प्रेम करणारा, ज्याने माणसाला घडवलं आणि माणसा श्वास टाकला, तो देव ज्याने माणसावरती सार्वकालिक प्रेम केलं, तो देव जर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या बरोबर आहे तर ऐकून घ्या, तुमच्या विरुद्ध कोणी जाऊ शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आज फक्त तुम्हाला हे कळालं की माणूस देवाविना एकटं राहू नाही शकत, माणूस देवाविना शून्य आहे, माणसाचं जीवन देवाविना अत्यंत दुर्दैवी आहे, आणि म्हणतो बायबलमध्ये लिहिलंय की जर देव आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण जाईल? प्रेज द लॉर्ड. सिस्टर अँड ब्रदर, या शेवटच्या दिवसांमध्ये, या संकटमय जगामध्ये, या अंधकाराच्या जगामध्ये तुम्हाला आणि मला जिवंत देवाची गरज आहे. जो देव तुमचा अंधार प्रकाशात बदलेल, जो देव तुमचे रिपोर्ट बदलेल, जो देव तुमचं मरण जीवनामध्ये बदलेल, त्या जिवंत देवाची गरज तुम्हाला आहे. प्रेज द लॉर्ड. एक दिवशी एका बहिणीने मला फोन केला आणि तिने मला सांगितलं की पास्टर, मी अत्यंत वेदनेमध्ये, पास्टर मला रक्तस्रावाचा प्रचंड त्रास आहे, आणि माझी सोनोग्राफी सांगितली आहे आणि त्यांनी सांगितलं तुमची पिशवी काढावी लागेल आणि तू अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये. मी त्या बहिणीने मला फोन केला आणि मला सांगितलं की पास्टर, स्टोरी माझी अशी आहे, पण मी देवावरती विश्वास ठेवते आणि मला ह्या संकटातून देव तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. यस सिस्टर, ज्या डॉक्टर म्हणतात तुझ्या शरीराचा ऑपरेशन करावं लागेल, तुझ्या शरीरातला एक भाग काढावं लागेल, जस्ट इमॅजिन बिलीवर त्या व्यक्तीवरती काय प्रसंग असेल, पण प्रेज गॉड, आपल्याकडे असं एक नाव आहे जे नाव माणसाच्या मदतीला धावून येतं, जो देव माणसाबरोबर राहणारा आहे, जो देव माणसाची गोष्ट, अशक्य गोष्ट शक्य करणारा आहे, आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. म्हणतो बायबलमध्ये लिहिलंय, वसूया स्वतसहिता याचा 121वा अध्यायमध्ये असं लिहिलंय. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. स्वतसहिता 121वा अध्याय आणि 5-7 वचन आपण वाचूया. ऐका देवाचं वचन, प्लीज ऐकूया, वाचूया. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझा रक्षक आहे, तुझ्या उजव्या हाताकडे परमेश्वर तुला सावली आहे, तुझ्या उजव्या हाताकडे परमेश्वर तुला सावली आहे. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र तुला मारणार नाही. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र, म्हणजे अर्थ रात्रंदिवस तो देव तुला सांभाळणार आहे. पुढचं वचन, परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करी. बायबल सांगतं की देव तुझे सर्व वाईटापासून, सर्व आजारापासून, सगळ्या मरणापासून रक्षण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. सिस्टर अँड ब्रदर, या जगात कुठलीही तुमच्यासाठी चांगली बातमी नाहीये, या जगात कुठलीही तुमच्यासाठी बातमी नाहीये की तुम्ही जावं आणि तुम्ही आनंदाने यावं, तुम्ही पैसा द्यावा आणि तुम्ही आनंद आणि शांती आणि जीवन आणि आशीर्वाद विकत घ्यावे. नो, ह्या जगामध्ये या काही गोष्टी नाहीये. पण बायबल सांगतं, देव जो आहे तो आपल्या लोकांना म्हणतो, माझ्या मुलांनो, माझ्या मुलींनो, मी सर्व वाईटापासून तुझं रक्षण करणार आहे. हालेलुया. पुढचं वचन, तो तुझ्या जीवाचे रक्षण करील, तुझ्या शरीराचे रक्षण करील, तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. पुढचं वचन, परमेश्वर तुझे बाहेर जाणे व आत येणे आतापासून सर्व काळ राखीत जाईल. आमेन. परमेश्वर तुझे बाहेर जाणे, आत येणे आतापासून सर्व काळ राखीत जाईल. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया। या बहिणीला मी सांगितलं, सिस्टर तुझ्या जीवाची पर्वा आहे जगात कोणाला नसेल, आणि जरी असेल तरी ते लोक तुझ्या जीवासाठी काय करू शकत नाही। ज्यावेळेस रिपोर्ट तुझ्या विरुद्ध आहे, पण बायबल मध्ये लिहिले की देव जो आपल्यावरती एवढं प्रेम करतो तो देव माणसाच्या धावेकडे आणि हाकेकडे उत्तर देणारा देव आहे। प्रेज द लॉर्ड, आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे। आज या बहिणीसाठी आम्ही प्रार्थना केली आणि त्या बहिणीला सांगितलं, सिस्टर डोंट वरी, येशूच्या नावात आम्ही त्या आजाराला धमकावलं, येशूच्या नावात आम्ही तिच्यासाठी प्रार्थना केली। दुसऱ्या दिवशी ती चेकिंगला गेली, डॉक्टरनी चेक केलं आणि डॉक्टरनी सांगितलं की जो आजार परवा दिवशी होता, काल होता, आज तुझ्या शरीरामध्ये तो दिसत नाहीये, तुझं ऑपरेशन करायची गरज नाहीये। तिने सांगितलं की डॉक्टर, येशू ख्रिस्त माझा स्वर्गातील बाप, त्याने मला बरं केलेलं आहे। हालेलुया। मागच्या आठवड्यात त्या बहिणीने मला फोन केला आणि सांगितलं की पास्टर माझे आजार देवाने बरे केलेले आहेत। हालेलुया। सिस्टर अँड ब्रदर, जर शैतान आजार देणार आहे, मी नेहमी सांगतो, तर तो एक आजार देणार आहे, तर तो एक वाईट करणार आहे, जर त्याच्याकडे वाईट करायचं सामर्थ्य आहे, जो देव तुझ्यावरती प्रेम करतो त्याच्यामध्ये तुझ्यासाठी चांगलं करायचं अनगणित पटीने सामर्थ्य आहे। हालेलुया। कमॉन, त्या देवावरती विश्वास ठेवूया। प्रेज द लॉर्ड। बायबल सांगतं, देव इस्रायल लोकांना म्हणाला, जर तुम्ही निर्गम्याचा 33 अध्याय काढला, ऐका अनुवाद याचा 33 अध्यायामध्ये आपण येऊया, अनुवाद याचा 33 अध्यायामध्ये आपण येऊया, या देवाच्या वचनामध्ये ऐका प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय। प्लीज वाचूया, अनुवाद याचा 33 अध्याय 26, 27, 28, 29 पर्यंत आपण वाचूया, ऐका देव आपल्या लोकांशी काय बोलतोय। अनुवाद 33 अध्याय। थँक यू होली स्पिरिट। हे येशू ऋणा, देवासारखा कोणी नाही, तो तुझ्या सहाय्यासाठी आकाशावर आणि आपल्या उत्कृष्टपणाने नभोमंडलावर स्वार होऊन जातो। बायबल सांगतं की हे येशूना, हे देवाच्या लेकरांनो, हे निवडलेल्या लोकांनो, देवासारखा कोणी नाहीये। हालेलुया। एकही माणूस, एकही आप्तजन, एकही प्रिय, एकही प्रेम करणारा देवासारखा नाहीये। सर्व मानव आहेत आणि देव देव आहे। देव इस्रायल लोकांना म्हणतो, हे शुरुणा, हे माझ्या प्रिय लेकरा, देवासारखा कोणी नाहीये। प्रेज द लॉर्ड। ना पुढे असे लिहिले, वसिया सनातन देव, हा वन मोर टाइम, ते सेम वर्ड, तेच वचन, हे येशूना, देवासारखा कोणीही नाही, तो तुझ्या सहाय्यासाठी आकाशावर आणि आपल्या उत्कृष्टपणाने नभोमंडलावर स्वार होऊन चालतो। बायबल मधले की तो तुझ्या सहाय्यासाठी आकाशावर नभोमंडळावरती, याचा अर्थ तुझ्या सहाय्यासाठी तो तुझ्यासाठी चालणारा देव आहे। प्रेज द लॉर्ड। जर तो आकाशावर चालतो, जे आकाश अत्यंत उंच आहे, त्याच्या पृथ्वीवरती तो राहतो, बायबल सांगतं स्वर्ग त्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे, तो तुझ्याकडे आपले हात पुढे करणारा देव आहे। प्रेज द लॉर्ड। देव पुढे इस्रायल लोकांना म्हणाला, वसूया सनातन देव तुझा आश्रय आहे। सनातन देव न संपणारा, त्याची कुठल्याही दिवसाची गंती न होणारा देव, सनातन देव तुझा आश्रय आहे। आणि तो देव जर तुझ्यामध्ये किंवा तुझ्या बरोबर आहे, गोष्टी 100% बदलणार। नक्की अंधाराला जावं लागेल, नक्की शैतानाला गुडघे टेकावे लागतील, प्रत्येक अश्रू पुसले जातील, कारण देव तुझ्या सहाय्यासाठी आहे। प्रेज द लॉर्ड। मी लोकांनी मी सांगतो, प्रभू येशू विना जगू नका, जीवन व्यर्थ आहे। जर देव तुझ्यामध्ये नाही आहे, बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, कारण माणूस जे काय कमवतोय आणि साठवून ठेवतोय ते थोड्या दिवसाचं आहे आणि ते त्याच्यासाठी जीवन विकत नाही घेऊ शकत। पण पुढे असं लिहिलंय, वसूया आणि सर्व कालचे बाहू तुझ्या खाली आहेत आणि तो तुझ्या पुढे शत्रू घालवतो। बायबल सांगतं सर्वचे भाऊ, एक दिवसाचा हात नाही आहे त्याचा, सार्वकालिक त्याचे जे हात आहे ते तुझ्या खाली आहेत, तुझ्या बाजूनी आहेत, का तुला झेलून धरायला, तुझ्या प्रत्येक संकटात तुला मदत करायला। माझ्या मुला माझ्या मुली देव म्हणतो, असा तुझा देव आहे। आणि तो देव जर तुझ्यामध्ये राहतो किंवा तुझ्या बरोबर आहे, तो अत्यंत सुरक्षित आहे। प्रेज द लॉर्ड। पुढे असलेले वसूया आणि तो तुझ्या पडून शत्रू घालवतो, तो तुझ्या पडून शत्रू घालवतो। आज या आणि तो म्हणतो नष्ट कर, आणि तो म्हणतो नष्ट कर। येस बिलीवर, आज शत्रूंनी तुम्हाला वेढलेला असेल, पा जग भीतीमध्ये आहे। रोज आपण लढायच्या आवाज ऐकत आहोत, रोज आजाराविषयी ऐकत आहोत, रोज आपण ऐकत की उद्याचं भविष्य काय आहे, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते शत्रूंपुढे आहेत। पण प्रेज गॉड, तो तुझ्या शत्रूला पळवणारा देव आहे। तू न दिसणाऱ्या शत्रूला पळू शकतोस का?
तू व्हायरसला पळू शकतोस का? तू कॅन्सरला पळू शकतोस का? तू तुझ्या दरिद्रीला आणि गरिबीला तुझ्या ताकदीवर पळू शकतोस का? ज्या गोष्टी तुला दिसत नाही पण तुझ्यावरती परिणाम करतात त्या गोष्टी तू घालू शकतो का? केव्हाच नाही. पण बायबल सांगतं जर देव तुझ्या बरोबर आहे, जे तुला दिसत नाही, जो तुझा शत्रू तुझ्या विरुद्ध गुपित कार्य करतो, येशूच्या नावात तो पळवला जाणार. तो देव तुझ्या बरोबर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. एका बहिणीने मला फोन केला. त्याने मला सांगितलं की पास्टर, सगळं काय माझ्याकडे, सर्व काय माझ्याकडे, भरपूर आहे पास्टर, पण माझा जीव आनंदी नाही आहे, माझा जीव तृप्त नाही आहे. येस पास्टर, मी दुःखी आणि कष्टी आहे, माझ्याकडे प्रेम नाही आहे. मी लोकांना नेहमी सांगतो, बिलीवर, तुम्ही सगळं जग जरी कमवलं पण तुमच्याकडे जर देव नाही आहे, तर बायबल सांगतं फक्त देवाचे आशीर्वाद धनवान करतात आणि त्याबरोबर दुःखाची जोड देत नाही. तुमच्याकडे सर्व असेल आणि चारी बाजूला दुःख असेल, तुमच्याकडे सर्व असेल पण पाण्यापुरतं ते चांगलं आहे पण तुम्ही खाऊ नाही शकत, तुम्ही नाही करू शकत, पण जर देव तुमच्या बरोबर आहे तर बायबल सांगतं तुमच्या भाकरीवरती, तुमच्या अन्न पाण्यावरती त्याचे आशीर्वाद पाठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आय सेड प्रेज द लॉर्ड. म्हणून तर बायबलमधले ज्यावेळेस इस्रायल लोक मिसर देशातून निघाले, अरण्यातून ते चालत होते, ना त्यांच्याकडे दुकान नव्हते, मॉल नव्हते, कपडे नव्हते, कपड्याचे दुकान नव्हते, वीज बोर्ड नव्हता. पण बायबल सांगतं जसा एखादा बाप आपल्या लेकरांवर दया करतो तसा देव त्यांच्यावरती दया करून चालला होता. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही वाचलं निर्गम काढलं, प्लीज ऐकूया देवाचं वचन. निर्गम याचा 13:21-22 आपण येऊया. निर्गम 13:21-22 आपण आहोत. ऐकूया देवाचं वचन, प्लीज वाचूया. निर्गम 13:21-22. आणि त्यांनी दिवसा व रात्री ही चालावे म्हणून दिवसा त्यांना वाट्याने नेण्यासाठी ढगाच्या खांबात आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्नीच्या खांबात परमेश्वर त्यांच्या पुढे चालला. त्याने दिवसा ढगाचा खांब व रात्री आगीचा खांब लोकांच्या पुढून काढून घेतला नाही. बाप प्रेमळ देव, बायबल सांगतं रात्री तो रात्री ज्या लोकांना उजेड नव्हता, इलेक्ट्रिसिटी नव्हती, ट्यूबलाईट किंवा हॅलोजन नव्हते, बायबल सांगतं देव म्हटला मी तुमचा प्रकाश बनेल. आणि रात्रभर देव अग्निसंबात त्यांना प्रकाश देत होता. आणि एकटे लोक नव्हते, एक किंवा दोन, बायबल सांगतं 40-50 लाख लोक असतील एवढ्या लोकांना देव सांभाळत होता. आणि बायबल सांगतं दिवसा त्यांना ऊन लागू नये, म्हणजे लवकर पळू नये, त्यांना चक्कर येऊ नये. पण बायबल सांगतं दिवसा देव ढगामध्ये त्यांना सावली देत होता. हेच तर देवाचं प्रेम आहे, हेच तर देवाचं प्रेम आहे. आज तुझ्याहून सर्व शाव्या किंवा सावली निघून गेली असेल, आज तुझं जीवन आणि संसार उजाड झाला असेल, तुला वाटत असेल की पास्टर माझ्याकडे कुठेही सहारा नाहीये, यस, या जगात सहारा शोधू नको, प्रेम शोधू नको. जर देवाचं प्रेम तुला मिळालं, जो तुझ्यावरती प्रेम करणारा ख्रिस्त तुझ्यामध्ये आला, तर बायबल सांगतो तू सर्व गोष्टीत विजयी होशील. हालेलुया. रोमकेरास पत्र 8:10 असं लिहिलंय, वसूया देवाचं वचन. 35 पुढे आपण जाऊया. रोमकेरास पत्र 8:35 पुढे आपण जाऊया, वसूया देवाचं वचन, प्लीज ऐकूया. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? देवाच्या ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण, प्लीज माझी इच्छा सर्वांनी ऐकावं. तू आतापर्यंत सर्व प्रेम पाहिले असेल, तू आज सगळ्या प्रेमाचा अनुभव घेतला असेल, सर्व सर्व. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ख्रिस्ताचं प्रेम जे आहे त्याची प्रीती जर तुला कळाली आणि तो प्रेमळ देव तुझ्यामध्ये राहायला आला, तर बायबल सांगतं त्याच्या प्रीतीपासून तुला कोणी वेगळं नाही करणार. प्रेज द लॉर्ड. हाय सेड प्रेज द लॉर्ड. वसूया 35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? कोण वेगळे करील? संकट किंवा क्लेश किंवा छळणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तरवार ही वेगळे करतील काय? बायबल सांगतं संकट, त्रास, धोका, तलवार, मरण तुला केव्हाच देवाच्या प्रेमातून वेगळं नाही करणार, केव्हा करणार नाही. का? देवाचं प्रेम तुला मरतानी बघून शांत बसणार नाही, देवाचं प्रेम तुला संकटात बघून केव्हाच गप बसणार नाही, देवाचं प्रेम तुला केव्हा रडतानी बघून त्याचा जीव केव्हा आनंदी होणार नाही. माझं बायबल सांगतं देवाचं प्रेम तुझ्यासाठी धावून येणार आहे,
ज्यावेळेस शद्रक मेशक अबेदनगो अग्नीच्या भट्टीत टाकले गेले, बायबल सांगते तिथं आई नव्हती, त्यांचे बाप नव्हता, भाऊ नव्हते, आणि कोणा ताकद नव्हती की 60 पट भट्टीत जावं पळत पळत आणि त्यांना बाहेर काढावं आणि त्यांना वाचवावं, नो, कोणामध्ये नव्हतं सिस्टर. पण बायबल सांगतं देवाचा पुत्र येशू ख्रिस्त त्या 7 पट भट्टीच्या आगीमध्ये उतरला, आणि बायबल सांगतं त्यांचे केस देखील होरपळले नाही, अग्नीचा वास त्यांच्यावर नव्हता, त्यांचे कपडे जळाले नाही. का? ज्यावेळेस देव तुझ्या बरोबर आहे, देव कुठल्याही प्रसंगी आणि संकटात तुझ्या बरोबर उतरू शकतो, तुला वाचवायला, तुला सोडवायला. तो देव आहे का तुझ्या बरोबर? तो देव आहे तुझ्या बरोबर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक आईने मला कोल्हापूरहून फोन केला, तिने मला सांगितलं की पास्टर माझी मुलगी 2 ते 2.5 वर्षाची आहे, पण पास्टर तिला आत्ताच डायबिटीज झाला आहे, शुगर झाला आहे, आणि दिवसातून 4 वेळा पास्टर तिला इन्शुरेशन द्यावं लागतं, तिला ते औषध ते इंजेक्शन द्यावं लागतं 2.5 वर्षाच्या मुलीला. याई रडत होती, याई म्हटली पास्टर 4 वेळेला मला तिला इन्शुरेशन द्यावं लागतं, आणि पास्टर माझ्या मुलीला अशा प्रकारे ट्रीट केलं जातं, तिला तिचे डोळे फिरवते ती. मी ती आईला सांगितलं, आई एक देव आहे की जो देवाने तुला लेकरू दिलं तो देव तुझ्या लेकरांना आरोग्य देणारा आहे. त्या आईने आम्हाला टीव्हीवरती पाहिलं आणि तिने आम्हाला फोन केला, तिच्यामध्ये आशा आणि विश्वास उत्पन्न झाला आणि ती म्हणली यस, माझ्या देवाकडे मी आरोळी मारेल. प्रेज द लॉर्ड, आय से प्रेज द लॉर्ड. सिस्टर अँड ब्रदर, शैतान कोणावरती दया नाही करत, शैतान कोणावरती कळवा करत नाही, तो वाईट आहे, लबाड्यांचा बाप आहे, तो नाश करणारा आहे. कळवळा करणारा एकच देव आहे, प्रेम करणारा एकच देव आहे, लोकांचा जीव वाचवणारा एकच देव आहे, लोकांचे आजार बरा करणारा एकच देव आहे, आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्लीज या शेवटच्या दिवसात वेळ वाया नको घालू, असं म्हणू नको की पास्टर मी ते एकदम धष्टपुष्ट आहे, पास्टर मला तर काही नाही झालं. संकट आणि त्रास केव्हा शैतान आणेल कळणार नाही, पण जर देव तुझ्या पक्षाचा आहे तर त्याचं प्रेम धावून येतं, त्याचं प्रेम तुला वाचवायला येतं. प्रेज द लॉर्ड. वसूया, पुढे असं लिहिलेलं आहे, वसूया, असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वदले जात आहोत, मारायच्या मेंढरांसारखे आम्हाला गणले आहे, तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. हालेलुया. यस, देवाने माणसावरती प्रेम केलंय. लोक म्हणतात की देव प्रेमळ आहे का? 100% प्रेमळ आहे. देव माणसावरती प्रेम करतो का? 100% प्रेम करतो. तुला हे पेपरमध्ये किंवा टीव्हीवरती दिसणार नाही, जो देव बायबलचा देव आहे, ते बायबल जर तू उघडलं किंवा तुझ्या मुखाने फक्त म्हणलं येशू तू माझ्यावरती प्रेम करतो तर ये माझ्या जीवनात आणि परिस्थिती बदल, असं जर तुझा आज प्रार्थना असेल तर बायबलमध्ये लिहिलंय देव तुझ्यापासून लांब नाही आहे. नो, देव तुला विसरलेला नाही आहे, त्याचं प्रेम तुझी वाट पाहते. म्हणून मागच्या शुक्रवारी मी सांगितलं, जेवढं तुमची इच्छा आहे की देव तुमच्याबरोबर राहायला पाहिजे, त्याच्या कैक पटीने देवाची इच्छा आहे त्याने तुझ्यामध्ये राहावं. हालेलुया. कारण कुठला बाप न्याय आपल्या लेकरांना सोडून राहिलो? देव केव्हाच माणसाला सोडून राहू शकत नाही, कारण त्याने आपल्या श्वास त्याच्यात टाकलाय, त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला माणसासाठी. कारण बायबल सांगते ज्याने पाप जाणलंच नाही तो जो मात्याचे लेकर जे पापी झाले होते, शैतानाने त्यांना देवापासून लांब नेलं होतं, शैतानाने त्यांचं जीवन नाश केलं होतं, शैतानाने त्यांना पाप आणि वाईट करायचं शिकवलं होतं, देव वरून पाहत होता. आणि बायबल सांगितलं, बायबल सांगतं की देवाने योजना आखली माणसाला तारण्याची, माणसाला वाचवण्याची, कुठला धर्म स्थापायची नाही, कुठली जात बदलायची नाही, कुठल्या माणसाला कुठल्याही प्रकारे बाहेरून बदलायचं नाही, पण बायबल सांगतं देवाने योजना आखली माणसाचा जीव आणि आत्मा तारायचं. आणि बायबल सांगतं ज्या माणसाने पाप केलं त्या माणसासाठी देव खाली आला. यस, बायबल सांगतो तो धनवान असताही दरिद्री झाला. बायबल सांगतं ज्याने पाप जाणलेच नाही त्याला आम्हा करता पाप असे करण्यात आले, जेणेकरून त्याच्यामध्ये म्हणजे येशूमध्ये आपण देवाचे न्यायीपण, देवाचे लेकर आणि सार्वकालिक जीवन मिळवणारे व्हावे. हालेलुया. सिस्टर, येशू वर्तमान आहे की देव माणसाच्या मदतीला आला. ब्रदर, हे बायबल सांगतं की देव माणसाला विसरला नाही. ब्रदर, हे बायबल सांगतं की देवाने माणसाला पापी आणि शापित आणि आजारी टाकलं नाही, पण देव म्हणला तुझे आजार शाप आणि पाप मी घेतो आणि मला तुला आरोग्य द्यायचं आहे.
मला तुला जीवन द्यायचं आहे, मला तुला तारण द्यायचं आहे. म्हणून तो येशू म्हणाला, ओ तानेल्यांनो, ओ भुकेल्यांनो, ओ कष्टकरी आणि ओझ्याने लादलेल्यांनो, तुम्ही मस्कड या, मी तुम्हाला विसावा देईल. कोणी नाही बोललं ब्रदर, सगळे आले आणि गेले, पण येशू आला. बायबल सांगतात त्याने आपलं मरण स्वतःवर घेऊन मेला, पण मरण त्याला कबरेमध्ये गाडू नाही शकलं. मरणाची सत्ता येशूवर नाही चालली, कारण येशू म्हणतो मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. आणि येशू पुन्हा उठला आणि आज तो म्हणतो, पहा जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही. प्रेज द लॉर्ड, आय सेड प्रेज द लॉर्ड. ओळखून घ्या ही घटका कुठली आहे, ओळखून घ्या हे समय कुठले आहेत, ओळखून घ्या की तुम्ही काय परिस्थितीमधून जात आहात. तुमच्या सामर्थ्य आहे ही परिस्थिती बदलायचं, तुमच्या सामर्थ्य आहे तुम्ही रात्री झोपला आणि सकाळी तुम्ही उठावं, तुमच्या सामर्थ्य आहे की ज्यावेळेस तुमच्यावरती संकट आणि त्रास येतील आणि तुम्ही बोलावं ते पळून जातील, तुमच्या सामर्थ्य आहे की तुमच्या घरामध्ये जर दुरात्मे आणि शैतानाच्या आत्मे आणि भांडणं आणि कलह असतील, तुमच्या शब्दाने तुम्ही काढू शकता? नो सिस्टर, नो ब्रदर. पण बायबल सांगतं देव आज तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करेल. प्रेज द लॉर्ड. त्याच येशूबद्दल मी तुम्हाला सांगत आहे, आपलं हृदय उघडा ब्रदर, चष्टा करू नका, खेळ करू नका, कारण बायबलमध्ये लिहिलं आहे माणूस जे काय पेरतो त्याचीच कापणी होईल. आत्तापर्यंत तुम्ही वाईटासाठी पापासाठी पेरला असेल, आज ती पेरणी बंद करा आणि आज प्रभू येशूला सांगा, हे प्रभू येशू मला तुझी गरज आहे, ये माझ्या जीवनामध्ये. जर तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून आला, वधस्तंभावरती तुझ्या रक्ताने मला विकत घेतलंय, तर येशू आज मी तुला हाक मारतो. जो जीव देवाचा धावा करतो देव त्याला उत्तर देणारच. जो जीव येशू ख्रिस्ताला हाक मारतो स्वर्ग त्याच्यासाठी मदत पाठवणारच. जो जीव येशू ख्रिस्तासाठी हृदय उघडतो ते हृदय शांतीने भरलं जाणारच. येस सिस्टर, प्रेज द लॉर्ड. देव इस्रायल लोकांना म्हणाला, मी नदीसारखी शांती व्हावी, तुझी आई जशी तुला सांभाळते आणि सांत्वन देते, मी तुझं सांत्वन करेल. जर तुम्ही यशयाचा 66 वाध्याय काढला, वाचूया देवाचं वचन, प्लीज वाचूया. यशयाचा 66 वाध्याय 12 ते 14 वचनामध्ये आपण आहोत. वाचूया देवाचं वचन, यशया 66 वाध्याय 12 ते 14 वचनामध्ये आपण आहोत. ऐकूया. कारण परमेश्वर असे म्हणतो, कारण परमेश्वर असे म्हणतो, पहा मी नदीसारखी शांती, पहा मी नदीसारखी शांती आणि भरून वाहणाऱ्या ओघासारखे राष्ट्रांचे वैभव तिच्याकडे पोहोचवीन. भरून वाहणाऱ्या ओघासारखे, पूर आलेल्या नदीसारखे वैभव मी माझ्या लोकांसारखे पोहोचवेल. तेव्हा तुम्ही ते चोखाल, तेव्हा ते तुम्ही चोखाल. तुम्ही कडेवर वाहिले, कडेवर वाहिले जाल आणि मांड्यांवर मांड्यांवर लाडवले जाल. पहा देव म्हणतो, मी तुला कडेवरती व्हावील, मी तुला माझ्या मांड्यांवर कडेवरती चालवील आणि भावील आणि लाडवेल. हालेलुया, हालेलुया. वसूया. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, तसं मी तुमचे सांत्वन करीन. अनेक जीवाला सांत्वनाची गरज आहे, पण देव म्हणतो जशी एखाद्याची आई आपल्या बाळाचं सांत्वन करते, मी तुझं सांत्वन करेन. माझ्या मुली, मी तुझं सांत्वन करेन, मी तुझ्यासाठी उभा राहील. जगामध्ये कोणी नदीसारखी शांती भावील का हो? कोणाकडे नाही आहे शांती, फक्त येशू शांतीचा अधिपती आहे. पण येशू म्हणतो नदीसारखी शांती मी तुझ्यासाठी व्हावेल. या आपण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवूया. जर देव बोलला आहे तर बायबल सांगतं देव काय माणूस आहे की तो खोटं बोलेल, तो आदामाचा मुलगा आहे जो बोलेल आणि पालटेल? नो 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 नो, तो देव आहे, तो आपल्यावरती प्रेम करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून तसलेले त्यांनी आपला एकुलता एक पुत्र राखून नाही ठेवला, त्याच्याबरोबर तो तुम्हाला सर्व देणार नाही का? प्रेज द लॉर्ड. पहा तुमचं हृदय देवाविना रिकाम आहे का? पहा तुमच्या हृदयामध्ये देव जो आत्मा आहे तो राहतो का? पहा तुम्ही येशूचा हात धरलाय का? पहा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलाय का? जर नसेल तर आज तारणाची संधी आहे ब्रदर. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. म्हणून तर बायबलमध्ये लिहिलंय, जर तुम्ही योहान याचा 5 अध्याय काढला, वसूया देवाचं वचन. योहान याच्या 5 अध्यायामध्ये आपण येऊया. योहान याच्या 5 अध्यायामध्ये आपण येऊया. थँक्यू होली स्पिरिट, सो गुड, थँक्यू. योहान याच्या 5 अध्यायामध्ये आपण आहोत. आलात का? बसूया. 5 अध्यायामध्ये पहिलं वचन. या गोष्टी झाल्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलमेस गेला आणि यरुशलमेत
मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेसद्दा म्हणतात. त्याला 5 द्वार मंडप आहेत, त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे व लुळे यांचा मोठा समुदाय पडून राहिला होता. ना बायबल सांगतो तो समुदाय बेसद्दा नावाचे तळ आहे, हे यरुशलमेत आहे. आणि बायबल सांगतं की हे तळ असं आहे की त्याला 5 द्वार आहेत. आणि बायबल सांगतं की त्या दिवशी त्या वेळेला त्या ठिकाणी प्रचंड पाणी असायचं आणि स्वर्गातून देव देवदूत पाठवायचा आणि जो कोणी ते पाणी देवदूत ते पाणी हलवायचं आणि जो कोणी त्या पाण्यात पहिलं पडेल तो बरं व्हायचा. जस्ट इमॅजिन, देव तरी देखील प्रेमळच आहे. पहा, देवाची इच्छा नव्हती लोकांनी आजारी असं म्हणून तो देवदूत पाठवायचा आणि देवदूत येऊन पाणी हलवायचे म्हणजे स्वर्गातलं सामर्थ्य त्याच्यात ओतायचे आणि लोक बरे व्हायचे. आणि आज लोक म्हणतात आजार संकट देवाने पाठवलेलं आहे. अरे जर देव येशू मरण्याच्या अगोदर जर लोकांना आरोग्य द्यायला देवदूत पाठवून पाणी हलवायचा, तोच देव आज जर त्याचा पुत्र पाठवून तुमच्या माझ्यासाठी सर्व काही करणारा देव आज तुझ्यावर दया नाही करणार? Yes. नक्की तुझ्यावर दया करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वसूया, पुढे काय झालं? वसूया. तो समुदाय पाणी हलवण्याची वाट पाहत होता, कारण नेमलेल्या समयी देवदूत तळ्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलवल्यानंतर जो प्रथम त्यात जात असे त्याला कोणताही रोग लागला असला तरी तो बरा होत असे. दॅट्स मीन हे देवाचं प्रेम आहे. हे देवाचं प्रेम आहे. आमेन. कुठलाही रोग झाला असेल जेव्हाच देवदूत पाणी हलवायचे त्यात पहिला जो पडेल तो बरा व्हायचा. जस्ट इमॅजिन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बायबल असं पुढे सांगतं, वसूया. आणि कुणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्ष आपल्या दुखण्यात होता. जस्ट इमॅजिन, किती वर्ष? 38 वर्ष हा माणूस दुखण्यात होता. 38 वर्ष या माणसाची वाट पाहिली. 38 वर्ष हा माणूस पाहत होता मला बरं व्हायचंय. मे बी आज तुझी स्टोरी तीच असेल. मे बी आज तुझी परिस्थिती तीच असेल. मे बी तू म्हणत असेल पास्टर मी देखील अनेक दिवस आणि वर्ष वाट पाहते केव्हा माझं आरोग्य मला मिळेल, केव्हा माझ्यावर दया केली जाईल, केव्हा मी बरा होईल, केव्हा माझ्यावरती देव कृपा करेल. आज तुझा कृपेचा दिवस आहे. आज तुझा बरं होण्याचा दिवस आहे. कारण या माणसाने वाट पाहिली 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 38 वर्ष आणि याचे स्वप्न आणि इच्छा केव्हा पूर्ण नाही झाल्या. पण बायबल असं सांगतं, वसूया, ऐका देवाचं वचन. येशूने त्याला पिडलेले पाहिले व आता त्याला तसाहून पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? बायबल सांगतं 6 वचनात येशूने त्याला पडलेले पाहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पा देवाची नजर, पा प्रभूची नजर. शेकडो लोक असतील, हजारो लोक असतील, पण या सगळ्या लोकांमध्ये येशूची नजर त्याच माणसावर गेली ज्या माणसावरती दया नव्हती झाली, ज्या माणसावरती कोणी प्रेम करणारं नव्हतं, ज्या माणसाला 38 वर्ष त्याच्या शरीरामध्ये वेदने आणि त्रासाने ग्रासलेला होता. आज तोच देव, त्याचीच नजर तुझ्याकडे आहे. मी कुठली कहाणी नाही सांगत सिस्टर. मी दुपारी देवाच्या पायापाशी बसलो होतो आणि प्रभू जे काय मला सांगेल तेच मी तुझ्याशी बोलेल. प्रभू म्हणला, त्यांना सांग जर ते मी 38 वर्षाच्या दुखणेकराकडे मी पाहिलं, बाकी कोणाकडे पाहिलं नाही, तर आज तीच नजर तुझ्याकडे आहे आणि त्या नजरेचं नाव प्रभू येशू आहे. आज त्या नजरेकडे, त्या नजरेने तुझ्याकडे पाहायचं ठरवलंय सिस्टर. प्रेज द लॉर्ड. ब्रदर, आज त्या नजरेने तुझ्याकडे पाहायचं ठरवलंय. आत्महत्या करू नको. आत्महत्या जीवनाचं सोल्युशन उपाय नाहीये. न देवाने जे जीवन दिले ते सुंदर आहे, पण जर त्याच्यात देव नाहीये, येशू नाहीये, कुंभार नाहीये, मेंढपाळ जो येशू नाहीये, त्या जीवनाला काय अर्थ नाहीये, काय अर्थ नाहीये. तर ते जीवनात येशू आहे तर ऐकून घे, तुझ्या जीवनाला 100% चांगला आकार मिळेल. तू हिरव्यागार कोणाच जरशील. जो देव तुझ्यावरती प्रेम करतो, जो देव तुझ्यामध्ये आहे, तुझं जीवन घडवलं जाईल. नक्की तुझं भविष्य आशीर्वाद होईल. आमच्याकडे बघा, यस, आमचं जीवन उकिरड्यावरती पडलेलं होतं. केव्हा आशा नसले लोक आम्ही होतो, अशांतीत आणि दुःखात जगणारे. पण ज्या दिवशी येशू कळाला, बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे जितके ख्रिस्त येशूमध्ये आहेत ते नवीन निर्मिती आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा
ते नवीन निर्मिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो जुन्या जीवनाला वैतागला असेल, आज येशू ख्रिस्त सर्व नवीन करतो. त्याला तुझ्या हृदयात येऊ दे ब्रदर सिस्टर, त्याला तुझ्या हृदयात येऊ द्या आणि पूर्ण हृदयाने बोलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो परका नाहीये, तो तुझा तारणारा तुझा स्वर्गातील बाप आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे असं लिहिलंय, वाचूया. आणि त्या येशूने त्याला पडलेलं पाहिले व त्याला व त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झालाय. हे येशूला काळ कोणी सांगितलं नाही, अनाउन्समेंट नाही झाली. नो 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 नो, बायबल सांगतं येशू सर्व अंतकरणे पारखतो. आमेन. त्याला सुरुवात ते शेवट सर्व माहीत आहे. यस, आम्हाला सांगायची गरज नाही, येशूला सगळं माहीत आहे. तू किती वेळ त्रासात आहे, तुझा संसार कसा चालला आहे, तुझ्या जीवामध्ये काय वेदना आहे, तुझ्या मनात काय विचार आहे, तू रात्र दिवस कसा घालवतो, हे सगळं देवाला माहीत आहे. आज त्या देवाकडे तुझं हृदय वळायला पाहिजे. आज तो येशू तुझ्या हृदयात राहायला आला पाहिजे. ना बाईबल पुढे सांगतो असं लिहिलंय, तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या माणसाला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? पडलेलं पाहिलं, खूप वेळ झाला हे त्याला कळालेला, 38 वर्ष झाले. आणि प्रश्न काय विचारला, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? असतोच देव म्हणतो, माझ्या मुला तुला तारण मिळवण्याची इच्छा आहे का? तू जर डोळे बंद केले तर तुला स्वर्गात जायची इच्छा आहे का? दुसरा कुणी मार्ग, जीवन नाही आहे, सत्य नाही आहे. येशू म्हणला, मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे आणि मी जीवन आहे. हालेलुया. ना पुढे असं लिहिले, वाचूया. ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. 7 वचन. त्या रोग्याने त्याला उत्तर देऊन म्हणाले, उत्तर दिले की महाराज, पाणी हलवलेले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही, आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. पहा त्याची स्टोरी. या जगात प्रेम करणारं त्याला कुणीच भेटलं नाही. मी नेहमी सांगतो आणि मी याच्यावर खूप प्रिचिंग केलेलं आहे, सगळं स्वार्थी आहे, पण देव त्याचं प्रेम, त्याची कृपा, त्याचं सांत्वन, बिलीवर केव्हा स्वार्थी नाही आहे. जसा तो वैयक्तिकरित्या सगळ्यांवरती तसाच प्रेम करतो जसा तो सर्वांवरती करतो. हा, ऑफकोर्स. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. 100%. प्रेज द लॉर्ड. एक आईने मला सांगितलं की पास्टर, मी विधवा आहे, मला एकुलता एक मुलगा आहे, पण त्या मुलाला दारू प्यायची सवय लागली पास्टर. त्याचं लग्न मी करून दिलं, पण पास्टर त्याला लेकरं झाले, पण पास्टर तो एवढा दारू पितो आणि पास्टर तो आईला देखील मला सुद्धा मारतो, लात आणि बुक्क्याने मारतो. जस्ट कल्पना करा, ज्या आईने विधवापणात कचरा वेचला आणि या मुलाला वाढवलं आणि आज तोच मुलगा तिला मारतो. त्या आईने केव्हा सुख पाहिलं नाही. त्या आईला मी सांगितलं, आई मुलाच्या प्रेमाकडे पाहू नको, जर तू देवाच्या प्रेमाकडे पाहिलं तर देव तुझ्या या सर्व ह्या जगामध्ये जे प्रेम तुला मिळालं नाही ते नक्की प्रेम तुला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ह्या माणसाने सांगितलं, कोणी माझ्यावर प्रेम नाही करत, कोणी माझी आरोळी ऐकत नाही, रात्रंदिवस वरडतोय, मला पहिलं जाऊ द्या, मला पहिलं देवदूत आल्यावरती पाण्यात पडू द्या, मी 38 वर्ष वरडतोय, पण कोणी प्रेम नाही केलं. पण बायबल सांगते येशू काय म्हटला, उठ. वसूया काय लिहिलंय, वसूया 8 वचन. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. उठ आणि आपली बाज उचलून घेऊन चाल. तुला देवदूताची गरज नाही पाणी हलवायची, कारण देवदूतांचा जो राजा आणि प्रभू आहे तोच येशू तुझ्या समोर उभा आहे. जो देवदूतांना बनवणारा देव येशू तो तुला आरोग्य देणारा आहे. ना तुला देवदूतांची पाणी हलवण्याची ना गरज नाहीये. येशूचा एक शब्द तुला पडलेला असेल तुला उभा करेल. तुला वेळ लागणार नाही, वाट पाहायची वेळ लागणार नाही. एक शब्द जो आज देव तुझ्याशी बोलतोय ते जर तू स्वीकारला, 100% तुझा बिछाना बदलला जाईल, 100% तुझा डिस्चार्ज होणार, 100% तुला दीर्घ आयुष्य, चांगली तब्येत मिळाली आणि तुला सार्वकालिक जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं येशूच्या एका शब्दाने 38 वर्षाच्या माणसाच्या शरीरात ताकद घातली. 38 वर्ष एका जागे बसलेला माणूस पायावर उभा राहिला. 38 वर्ष जो रडत होता तो हसायला लागला. 38 वर्ष जो टेन्शन मध्ये, डिप्रेशन मध्ये, बीपी मध्ये होता तो पूर्ण नॉर्मल झाला. 38 वर्ष जो केव्हा घरी गेला नव्हता तो घरची वाट चालू लागला. 38 वर्ष ज्याला केव्हा सुख मिळालं नाही येशू आला आणि ते सुख सार्वकालिकासाठी मिळालं.
तोच देव तुझ्यावरती प्रेम करतो. तो देव काल आज युगानुयुग सारखा आहे. आज जे सुख हे जगातून लढाने मिळालं येशू देणार आहे. सिस्टर अँड ब्रदर, आपलं हृदय उघडा. वेळ जवळ आली, येशू लवकर येणार आहे. आणि येशू यायच्या अगोदर आपलं हृदय उघडा, कारण येशू शिवाय कोणी तारणारा नाहीये. तोच तुझा तारणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया. या आपण सगळे मिळून आपण तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करू. आणि नक्की ज्या देवाने 38 वर्षाच्या दुखणेकराकडे पाहिलं, आज त्याची नजर तुझ्याकडे, आज त्याचा शब्द तुझ्यासाठी सर्व काय करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपले डोळे बंद करा. हालेलुया. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताल, तुम्ही आयसीयूमध्ये असताल, तुम्ही घरात असताल, कंपनीत असताल, रस्त्यावरती असताल, एक येशूचा शब्द आणि 38 वर्षाचा अंधार निघून गेला. 38 वर्षाची स्टोरी, दुःखाची स्टोरी आनंदात बदलली. आमेन. तोच येशू आज तुझ्यासाठी कार्य करेल. डोळे बंद करा ब्रदर सिस्टर. सगळं कुटुंबानी एकत्र बसा. आमेन. जिथे कुठे तुम्ही आहात तिथे एकत्र बसा. आणि प्लीज आपले डोळे बंद करा. आणि मी जी प्रार्थना करतो ती पूर्ण हृदयाने करा. Yes. विश्वास ठेवून करा. येशू ख्रिस्ताच्या हातात आपलं जीवन द्या ब्रदर. आमेन. म्हणा माझ्या मागे, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, आज मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवते. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस, तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आलाय येशू. तू माझे सगळे शाप स्वतःवर घेतले प्रभू येशू, तू माझे सगळे शाप घेतले, पाप आणि आजार स्वतःवर घेतले, पाप आणि आजार तू स्वतःवर घेतले. मला तारण देण्यासाठी, मला तारण देण्यासाठी प्रभू येशू, प्रभू येशू, तू प्राण दिला, तू प्राण दिला. आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू, प्रभू येशू, तू पुन्हा उठला, तू पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे, असा माझा विश्वास आहे. म्हणा मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा, तू माझा तारणारा, तारणारा देव आहे, तारणारा देव आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये, माझ्या हृदयात ये. प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्या नावावर, मी तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, विश्वास ठेवल्यामुळे मला सार्वकालिक जीवन मिळालंय, मला सार्वकालिक जीवन मिळालंय. मी कबूल करतो, असं मी कबूल करते प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय, माझं तारण झालेलं आहे. मी जिवंत देवाचं लेकरू, जिवंत देवाचं लेकरू आहे. आमेन, आमेन. आपले डोळे बंद करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. जिथे कुठे त्रास असेल आपल्या आजारी भागावरती हात ठेवा. हृदयात, पोटात, छातीत गाठी असतील, सर्दी, खोकला, ताप, गळ्यात, पूर्ण शरीरात त्रास असेल आपल्या हात ठेवा. ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, अस्थमा असेल, कुष्ठरोग असेल, गुपित रोग असतील, स्किन डिजीज असेल आपल्या हात ठेवा. आणि मी प्रार्थना करेल, येशूच्या नावात सामर्थ्य आहे, येशूच्या नावात आरोग्य आहे. येशूचा एक शब्द 38 वर्षाच्या माणसाला आरोग्य देऊन गेला. येशूचा एक शब्द त्याला बाज उचलून घरी पाठवलं. तोच देव आज तुझ्यासाठी कार्य करेल. हालेलुया. आपले डोळे बंद करा. फादर, प्रभू येशूच्या नावात आज मी आज सर्वांसाठी प्रार्थना करतो. येस मास्टर. जितक्यांनी आज तुझ्यावर विश्वास ठेवलाय, येस, आणि तुला अंगीकारलंय, येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. आमेन. तुझ्या प्रेमाने, दयेने, कृपेने, वचनाने, पवित्र आत्म्याने आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. फादर, तू आमचे आजार घेऊन प्रभू येशू गेलेला आहे. आमेन. आणि प्रभू येशू तुला बसल्या मारुच्याने आम्हाला आरोग्य मिळालंय. आमेन. राईट नाव यांच्या शरीरातले प्रत्येक कॅन्सरला मी येशूच्या नावात नाश करतो. प्रत्येक कॅन्सर येशूच्या नावात मर. येस आमेन. कॅन्सर डाय इन जीसस नेम. आमेन. प्रत्येक कॅन्सरला मी आज्ञा देतो, बाहेर ये, निघून जा येशूच्या, प्रभू येशूच्या नावात. आमेन. थँक यू जीजस. फादर, प्रत्येक शरीरातल्या वेदना, सगळं करोना रोगचे सिम्पटम्स, करोना रोगचं इन्फेक्शन, 5G रेडिएशनचे सर्व शक्ती आणि कार्य येशू ख्रिस्ताच्या नावात मी त्यांच्या शरीरातून नाश करत आहे. सर्दी, खोकला, ताप, गळ्यातील आजार, सगळे शरीरातल्या वेदना प्रभू येशूच्या नावात निघून जा. येस मास्टर. डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावात बरे व्हा.
देवापा तुझ्यापासूनचं आरोग्य यांच्या शरीरात प्रवेशन होत आम्ही स्वीकारतो. आमेन. हालेलुया. ब्लड प्रेशर येशूच्या नावात नॉर्मल हो. शुगर प्रॉब्लम येशूच्या नावात निघून जा. आमेन. शुगर येशूच्या नावात नॉर्मल हो. पूर्ण मन के येशूच्या नावात सरळ केले जा. पक्षपात येशूच्या नावात निघून जा. पक्ष रोग येशूच्या नावात निघून जा. लॉर्ड सगळा पॅरालाइज मी नाश करतो येशूच्या नावात. सगळ्या स्किन डिजीज मी येशूच्या नावात नाश करतो. रक्तातील प्रत्येक दोष येशूच्या नावात मी नाश करतो. प्रत्येक शरीरातला थायरॉइड येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक हृदय येशूच्या नावात बरं हो. हालेलुया. सगळा हृदयातील ब्लॉकेज येशूच्या नावात निघून जा. आमेन. त्यांच्या हात वर होत नाही येशूच्या नावात हात वर हो. आमेन. त्यांच्या पायात बळ नाही येशूच्या नावात बळ शक्ती व्हायला लाग. त्यांच्या पायामध्ये त्यांच्या किडन्या नवीन हो येशूच्या नावात. आमेन. त्यांचे लिव्हर आणि फुफ्फुस बरे हो येशूच्या नावात. श्वास येशूच्या नावामध्ये ऑक्सिजन लेवल 99 हो. आमेन. मरण येशूच्या नावामध्ये निघून जा. मरणाला आम्ही लोकांमधून धमकावतो. आमेन. प्रभू येशूच्या नावात निघून जा. अंधे डोळे उघड येशूच्या नावात. भैरे कान येशूच्या नावात उघडले जा. मुखी जीभ येशूच्या नावात बोलायला लाग. रडणारे डोळे पुसले जा येशूच्या नावात. हृदयामध्ये मोठी शांती नदी सारखी आनंद हृदयात येशूच्या नावात मोका करत आहे. आमेन. फादर जे पडलेले त्यांना मी आज्ञा देतो उठा येशूच्या नावात. आमेन. जे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे बाहेर या येशूच्या नावात. जे करू शकत नाही ते करायला लागा येशूच्या नावात. थँक्यू जीसस. थँक्यू पवित्र आत्मा. थँक्यू प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य वाहत आहे. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू पवित्र आत्मा महान कार्य करत आहे. आमेन. कारण बलाने नाही पराक्रम पण देवाच्या आत्म्याद्वारे. माझी प्रार्थना आहे भीतीचा आत्मा टेन्शनचा आत्मा दबावाचा आत्मा मनात वाईट विचार घालणारे आत्मे आत्महत्येचे आत्मे येशूच्या नावात सोड. आमेन. त्यांचा जीव आत्मा शरीर आणि घर सोड येशूच्या नावात. हरलेल्या शैताना मी तुला शाप देतो येशूच्या नावात. त्यांचा व्यवसाय त्यांचे आशीर्वाद त्यांचा कामधंदा सोड येशूच्या नावात. पती पत्नी मध्ये घरामध्ये दुभागणी पाडणारे आत्मे दिवस करायला लावणारे आत्मे मी बांधतो येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात ऐक्य आणि प्रेम मी स्वीकारतो. फादर प्रत्येक जीव तृप्त होऊ दे. प्रत्येक हृदयाचं सांत्वन कर. प्रत्येक अश्रू कायमचे पुसून टाक. ज्याला जगायला अजिबात प्रभू आशा नाही येशूच्या नावात तू त्याची आशा आहे प्रभू. आमेन. तू गौरवाची आशा आहे येशू. आजपासून भविष्य घडवलं जा. आजपासून नोकरी नेती नोकरी भेटूली जा. आमेन. आजपासून व्यवसाय चालू हो. आणि आजपासून येशूच्या नावात अशक्य गोष्ट शक्य केली जा. सगळ्या कर्जातून बाहेर काढ फादर. सगळ्या भीतीतून बाहेर काढलं म्हणून धन्यवाद. कोणी आत्महत्या नाही करणार. ज्याला झोप येत नाही येशूच्या नावात चांगली झोप तुझ्या लेकरांसाठी आम्ही स्वीकारतो. फादर ज्यांचा संसार तुटलाय त्यांचा एकत्र कर. मास्टर सगळ्या गरजा आणि इच्छा पूर्ण कर. धन्यवाद. आपले हात वरकून देवाचे आभार माना. आपले हात वरकून देवाचे आभार माना. म्हणा धन्यवाद येशू. म्हणा प्रभू येशू तुला धन्यवाद. म्हणा मी मरणार नाही मी जगणार. येशू आलेला आहे. मला जीवन देणारा आला. जीवन देणारा माझी परिस्थिती बदलणारा आला. मी एकटा नाहीये. देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर आहे. आता माझ्या विरुद्ध कोण जाईल. थँक्यू फादर. धन्यवाद स्वर्गीय पित्या प्रभू येशूच्या नावात. धन्यवाद प्रभू येशूच्या नावात मागतो.